नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई येथील जय जवान आजी माजी सैनिक वसाहतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन पांडुरंग शेफ हे होते, तर विशेष अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते संजय गंभीरे व प्रमुख पाहुणे म्हणून भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी संदान साहेब यांची उपस्थिती होती. यावेळी कॅप्टन पांडुरंग शेफ यांनी सर्वांना माहिती देत शिवजयंतीच्या शुभेच्छाही दिल्या. कोणत्याही महापुरुषांचा किंवा कोणत्याही अतिमहत्त्वाच्या माणसाचा जन्मदिवस साजरा करण्याच्या पाठीमागं उद्देश फार महत्त्वाचा असतो. आपला का करत नाहीत, आपण आपल्या जागोजागी आपला का साजरा करत नाहीत, तर कोण काहीतरी कारण असतं. अशाच व्यक्तींचा वाढदिवस साजरा केला जातो. जसं मी सांगितलं, महाराजाविषयी बोलणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही, किंवा मलासुद्धा नॉर्मल तुट्याफुट्या माणसालासुद्धा उभं केलं मीसुद्धा दिवस बोलू शकतो महाराजाविषयी. कारण आपली हिंदू संस्कृती आहे, आपले ते दैवत आहेत, आपले ते कुलदैवत आहेत. तर त्यांनी जी आज जगात चाललं आहे, आज जसं पहिल्यापासून आपण जगाकडे बघत आलो, आज महाराजांची शिकवण त्या जमान्यापेक्षा आजच्या जमान्याला महाराजांची शिकवण अति जरुरी आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला योगगुरू श्री लांब यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विधिवत पूजा करून पुष्पहार घालून श्रीफळ अर्पण केले. यावेळी चिरंजीव अमोल महादेव पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची उत्तम छायाचित्र काढले होते, ते संस्थेस भेट देऊन त्यांनी आनंदही व्यक्त केला आहे. मी माझ्या सैनिकाचा मुलगा, माझं नाव अमर महादेव पवार, राहणार सावळेश्वर. मी शिवाजी महाराजांची ड्रॉइंग काढली आपल्या संस्थेला माझ्यातर्फे भेट देण्यासाठी. माझ्या आईवडिलांनी मला चित्राची प्रेरणा दिली की फोटो आपल्या कॉलनीमध्ये द्यावा. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा महानंदाताई ओखरकर, संस्थेचे सचिव कॅप्टन अभिमन्यू शिंदे, कॅप्टन शेख उस्मान, गव्हाणे कुंडलिक, बाबासाहेब केंद्रे, सिंधुताई निर्मळ, सय्यद रजाक, सय्यद हुसेन, नंदकुमार जगताप, महादेव कांदे, ज्ञानोबा कदम, भरत पांचाळ, अंकुश काळे, माणिक कचगुंडे, शिवाजी ठोंबरे, सर्जेराव शिरसट, आबासाहेब हाके, राहुल नेहरकर, प्रभाकर मुंडे, योगेश पोखरकर, आनंद गवळी गडदे, महादेव पवार, महादेव गित्ते, बालासाहेब कांदे सोनवणे, दिलीप निकम व इतर पदाधिकारी तसेच महिला यांची मोठी उपस्थिती होती. यावेळी कॅप्टन अभिमन्यू शिंदे यांनीही अधिक माहिती दिली आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, ह्या थोर व्यक्तिमत्वाला आज 1630 पासून ह्यांनी कारकीर्द केलेली, आज बी ती पुढं चालू आहे आणि त्याचा इतिहास घडत आला आणि त्या इतिहासामध्ये काहीतरी आहे. म्हणून माझं एवढंच सांगणं आहे की अध्यक्ष साहेबांनी छोट्या मोठ्या उदाहरणासहित सर्व काही सांगितलं आहे, परंतु त्यांचं जी अनुकरण आहे ती आपल्या जीवनामध्ये घ्या आणि आप जीवन जे आहे ती सार्थक आणि साफल्य बनवा, एवढंच मला सांगायचं आहे. विशेष म्हणजे दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी केले जाते, तसेच प्रत्येक महामानवांची जयंतीही या ठिकाणी साजरी केली जाते. तसेच यावेळी कॅप्टन शेख उस्मान यांनीही शिवजयंतीनिमित्त अधिक माहिती देत शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छाही दिल्या. आमची मराठा रेजिमेंट एक अशी आहे, 350 वर्षापूर्वीपासून आमचा इतिहास आहे. फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर आणि ब्रिटिश राजवटीमध्ये जे मराठ्यांनी काम केलेलं आहे ते सराहनीय काम आहे. ब्रिटिशचा सर्वात श्रेष्ठ अवॉर्ड व्हिक्टोरिया क्रॉस हा पण आमच्या मराठा ग्रुपला दिलेला आहे ब्रिटिशनं. त्याच्यानंतर आमचे फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये, सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये, त्याच्यानंतर गोवा ॲक्शन, बेळगाव टू गोवा, ही आमची मराठा रेजिमेंट 130 किलोमीटर चलत जाऊन इतिहास घडविला आणि पोर्तुगालाजी यानं हकालून दिलं, ही आमच्या शिवाजी महाराजाच्या प्रेरणेतून आम्हाला घडतं आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव कॅप्टन अभिमन्यू शिंदे यांनी केले। या कार्यक्रमास मान्यवरांसह इतरांचीही मोठी उपस्थिती होती। योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे अंबाजोगाई।